इच्छाधारी नागिण। एक दिवस जंगलात गोंधळ उडालेला असतो। सहूकडे एक बातमी बाऱ्यासारखी पसरते की खूप वर्षांपूर्वी ज्या नागिणीला काही माणसांनी पकडून नेले होते ती नागिण आता अचानक परत आली आहे। तिच्या मनात दोन गोष्टी असतात, एक तर तिला जंगलातील प्राण्यांचा राग असतो कारण तिला माणसं पकडून घेऊन जात असताना कोणताच प्राणी तिला त्यांच्यापासून वाचवायला पुढे आलेला नसतो, आणि दुसरी म्हणजे इतकी वर्ष माणसांमध्ये राहून तपस्या करून ती नागिण आता इच्छाधारी नागिण बनलेली असते आणि ती हवी तेव्हा स्वतःच्या इच्छेप्रमाणे कोणाचंही रूप घेऊ शकते। हे ऐकून जंगलातील सर्व प्राणी आश्चर्यचकित झाले। इतकंच नाही तर जंगलातील राजा सिंह सुद्धा आश्चर्यचकित होतो की ती इच्छाधारी नागिण तर कोणाचेही रूप घेऊ शकते, हे असं कसं होऊ शकतं। पण सिंहाच्या सभेतील जंगली प्राणी म्हणतात की आम्ही तर आमच्या डोळ्यांनी पाहिलंय। हे ऐकून सिंहाला त्या नागिणीला आपल्या सभेत येण्याचा आदेश द्यायचा असतो, पण त्यांचा सेनापती अस्वल त्यांना म्हणतो, महाराज पण ती नागिण तर तुमच्यावर सुद्धा रागवली आहे। का? तिचं म्हणणं आहे की जेव्हा माणसं तिला शहरात घेऊन जात होते तेव्हा तुम्ही सुद्धा तिला वाचवायला नाही आलेलात। अरे मग मी अजून काय करू शकत होतो, ते सुद्धा त्या माणसांमध्ये जाऊन। अरे तुला तर माहित आहे की सिंह किती धोकादायक प्राणी असतात ते, पण माणसांपेक्षा कोणताच प्राणी ताकदवर आणि धोकादायक नाही। मग आपण माणसांशी तरी कसं काय लढू शकत होतो? ही गोष्ट तर तिला समजवावी लागेल महाराज। मग समजाव आणि तिला माझ्या समोर घेऊन ये, आमची सुद्धा इच्छा पूर्ण होऊ दे इच्छाधारी नागिण बघण्याची। आणि मग सिंहाच्या आदेशानुसार अस्वल तिला बोलवायला तिच्या बिळाजवळ पोहोचतो। नागिण, ए नागिण। नागिण नाही, इच्छाधारी नागिण बोल। बर बर, इच्छाधारी नागिण, तुला सिंह महाराजांनी बोलावलं आहे का? त्यांना तुला बघायचं आहे। बाजूला हो, बाजूला हो, इच्छाधारी नागिणीचा विजय असो। बोल, काय इच्छा आहे तुझी? नागिण देवी, मला ना केळी खायची इच्छा आहे पण कुठे मिळालीच नाहीत। तथास्तु, तू समोरच्या बिळात हात टाक आणि तुला केळी मिळतील। काय नाटक आहे हे? नाटक नाही अहो, हे तर खरं आहे। त्याचं असं आहे की ती माणसांमध्ये राहून त्यांच्याकडून तपस्या शिकून ती इच्छाधारी नागिण बनलेली आहे। ती तिच्या इच्छेप्रमाणे कुणाचं पण रूप घेऊ शकते आणि आपली इच्छा पण पूर्ण करू शकते। बस झालं, चला, तुला आमच्या सिंह महाराजांनी बोलावलं आहे। मी नाही येणार। हे बघ, तुला तर यावंच लागणार, नाहीतर मी तुला असं उचलून घेऊन जाईन। नागिण, तू तुझ्या इच्छेप्रमाणे हत्तीचं रूप घेऊन त्याला चांगला धडा शिकव। हत्तीराज, तू मध्ये येऊ नको, मला नागिणीला सिंह महाराजांच्या सभेत घेऊन जायचं आहे बाबा। अस्वल भाऊ, मी हत्ती नाही, नागिणच आहे। नागिण? हत्तीच्या रूपातल्या नागिणीकडून मार खाऊन अस्वल जेव्हा सभेकडे परततो व सर्व काही सिंह महाराजांना सांगतो तेव्हा सिंहाचा त्याच्या बोलण्यावर विश्वासच बसत नाही। माझा विश्वास बसत नाहीये। माझा सुद्धा विश्वास बसत नव्हता, पण ती नागिण हत्तीचं रूप घेऊन नागिणीच्याच आवाजात बोलत होती महाराज। हत्ती नागिणीच्या आवाजात बोलत होता। मला पण हा सीन बघायची फार इच्छा झालीये। चल आता मी जाऊन तिला माझ्या पंजाची ताकद दाखवतो। आणि मग सिंह महाराज सेनापती अस्वलासोबत नागिणीच्या बिळाकडे पोहोचून बोलतात, ए नागिण। नागिण नाही, इच्छाधारी नागिण। अच्छा, इच्छाधारी नागिण,
बाहेर या आताच्या आता, मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करतो। घे, तू कोणाचंही रूप घे, तू बाहेर येतेस की तोडू तुझं घर। अरे पळून पळून जाणार आहेस तरी कुठे? मी झाडावर चढेन, तू तर झाडावर नाही चढू शकणार ना। तू तरी कशी चढणार झाडावर? मी इच्छाधारी नागिण आहे, माकड बनून मी चढेन झाडावर। महाराज ते बघा, ती तर माकडाचं रूप घेऊन झाडावर भुरकन चढून गेली। आत्ता पकडून दाखव मला। हिम्मत असेल तर खाली ये, दाखवतोस मी तुला। मी इच्छाधारी आहे, घे तुझी ही इच्छा पूर्ण करते मी। आता पुढे नागिण आणि तिच्या मागून सिंह धावत असतो। अचानक एका वेळी सिंह नागिणीवर झेप घेतो। नागिण तर त्या जागेकडून बाजूला सरकते आणि सिंह तिच्यावरून जाऊन जवळच असलेल्या एका खड्ड्यात जाऊन पडतो। हे पाहून नागिण सिंहाला पाहून फुसकारा सोडते। खड्ड्यामध्ये सिंह त्यातून वर यायचा प्रयत्न करत असतो, पण त्याला ते अशक्य होत। तो वर बघतो तर अचानक त्याला त्या नागिणीच्या ऐवजी एक डरकाळी देणारा सिंह दिसू लागतो। त्याला पाहताच, अरे तू कोण आहेस? मी तुला कधीच या जंगलामध्ये पाहिलं नाहीये। मी नागिण आहे मूर्ख सिंह, माझ्या इच्छाप्रमाणे मी सिंहाचं रूप घेतलं आहे। आता तू इथेच मर, मी आता तुझी जागा घेऊन या जंगलावर राज्य करणार आहे। आणि सिंहाच्या रूपातील नागिण डरकाळी देत निघून जाते। सिंह बिचारा तिला बघत खड्ड्यातच अडकून राहतो आणि त्याला स्वतःवरच राग येतो की का तो तिच्याशी जाऊन भिडला। माहित असूनही की ती कोणाचंही रूप घेऊ शकते, कारण ती इच्छाधारी नागिण आहे। आता तर त्याचा राज सिंहासन पण गेलं आणि त्याचे सर्व सोबती आता फक्त नागिणीचा जय जयकार करणार असा विचार करून तो रडू लागतो। तितक्यात खड्ड्याच्या टोकाला अस्वल, तरस आणि कोल्हा तिघेही येतात। अरे तुम्ही सगळे, तुम्ही काळजी करू नका महाराज, आम्ही तुम्हाला वाचवायला आलेलो आहोत। मग ते तिघे दशी सारखे एकमेकांचे पाय पकडून खड्ड्यात लटकतात आणि सिंह त्या तिघांच्या मदतीने दशी सारखा पकडून त्या खड्ड्यातून वर येतो। बाहेर येऊन सर्व जण चर्चा करत असतात। सिंह आणि अस्वलाची गोष्ट ऐकून कोल्हा बोलतो, आपण एक काम करूया, आपण मुंगूसला सांगून नागिणीला पकडून देऊया आणि मग बघूया किती कोणाचं रूप घेऊ शकते ते। आणि मग एक दिवस अचानक आपल्या बिळात जाणाऱ्या नागिणीला त्या मुंगूसने पकडलं। मुंगूसने तिला आपल्या तोंडात गच्च धरून ठेवलं। हे पाहताच नागिण घाबरली आणि स्वतःची सुटका करायचा प्रयत्न करू लागली, पण सोडवू नाही शकली। तेव्हा अस्वल, सिंह आणि कोल्हा तिथे आले। तिला तडफडत बघत कोल्हा तिला म्हणाला, तडफडतेस का? तू तर इच्छाधारी नागिण आहेस ना, मग मुंगूसला पकडणाऱ्या गारुड्याचं रूप घेऊन वाचव ना स्वतःला काय। जेव्हा कोणी मला तोंडात पकडून ठेवत तेव्हा मी कोणाचंच रूप नाही घेऊ शकत। मग तर आणखीनच छान, मुंगूस दादा तो हिला तोंडातच दाबून मारून टाक, कमीत कमी आम्ही तरी हिच्या इच्छांपासून त्रास मुक्त होऊ। नाही नाही, मला सोडा, मला जाऊ द्या, मी इच्छाधारी नागिण नाहीये। काय, तू इच्छाधारी नागिण नाहीयेस? नाही। मग मला मारायला आलेल्या हत्तीचं रूप आणि त्या झाडावर माकडाचं रूप घेऊन कसं काय चढली होतीस तू, आणि सिंहाचं रूप घेऊन माझ्या समोर कशी आली होतीस तू? अरे ती तर माझी आयडिया होती, माणसांमध्ये राहून मी ही सर्व ट्रिक शिकली होती। तिथेच राहून मी इच्छाधारी नागिण बद्दल ऐकलं होतं। पण मग तू रूप कसं काय बदलत होतीस? हे रूप बदलत नव्हते सिंह महाराज, तुम्ही लोकांनी नीट पाहिलं नाही। ही जेव्हा डोंगरा मागे गेली तेव्हा तिथूनच हत्ती बाहेर आला, जेव्हा झाडा मागे गेली तेव्हा माकड समोर आलं। याचा अर्थ डोंगरा मागे हत्ती आणि झाडा मागे माकड हे तिचे सोबती आधीच उभे होते आणि मग ही तिथे जाऊन लपायची आणि ते तिथून बाहेर यायचे। बाहेर आल्यावर तिचे सोबती तोंड हलवायचे
आणि मागून ही नागिन बोलायची आणि तुम्हाला वाटायचं की ही रूप बदलून सुद्धा तिच्याच आवाजात बोलते। आणि मग तो सिंह जेव्हा मी खड्ड्यात पडलो होतो आणि जो माझ्याकडे वरून बघत होता तो आपला शत्रू जंगलातला सिंह होता महाराज, जो हिच्या सोबत मिळून तुम्हाला खड्ड्यात अडकवून तुमच्या जंगलावर राज्य करू पाहत होता। पण हे सर्व तुला कसं माहित? तुम्हा सगळ्यांची गोष्ट ऐकून आम्हाला वाटलं की यात काहीतरी गडबड आहे। मग मी त्या शत्रू सिंहाला जाऊन इतकंच बोलले की तुमच्या त्या खड्ड्यातच मृत्यू झाला आहे। मग तो तेच बघायला तिथे आला तर मी त्याला त्याच खड्ड्यात ढकलून दिलं। आता तो तिथेच अडकलेला आहे आणि त्यानेच हे सर्व काही खरं खरं सांगितलं मला। ओ, जर त्या माणसांमध्ये राहून तू जे काही ऐकलं होतंस, जे शिकली होतीस, त्याचा नीट वापर केला असतास तर आज जंगलातील मुलं तशी जादू पाहून किती खुश झाली असती। पण तू त्याचा गैरवापर करून आम्हालाच नाही तर स्वतःला सुद्धा आयुष्यभरासाठी अडचणीत टाकलंयस। खरंच मुलांनो, माणूस असो किंवा प्राणी, त्यांनी शिकलेल्या कौशल्याचा गैरवापर कधीच करू नये, नाहीतर त्याचा शेवट नेहमीच वाईट होतो।